नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात टाइम्स नाईन मराठी न्यूज। बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघाच्या महिला विभागाच्या वतीने जेवण व अन्नधान्याचे किट वाटप। बेरोजगार भूमिहीन मजूर व असंघटित कामगार संघ BBMAK संघ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय SN ठाकूर सर यांच्या वाढदिवसानिमित्त सुशिक्षित बेरोजगार महिला संघाच्या वतीने अकलूज येथे सर्कस कलाकारांना जेवण व अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले। अकलूज येथे सुपरस्टार सर्कस एक महिन्यापासून सुरू आहे। सुरुवातीस बऱ्यापैकी मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आता कमी होऊ लागला आहे। परिणामी सर्कस चालकास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा माननीय सौ वनिता कोरटकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन अन्नधान्य किटचे वाटप केले। त्याचबरोबर सर्व कलाकारांना जेवणही दिले। यावेळी सर्कसमधील कलावंतांशी संवाद साधल्यावर त्यांनी आपल्या अनेक अडचणी समस्या व्यथा बोलून दाखवल्या। सर्कस मालक श्री मानेसाहेब यांनी सांगितले, प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक समस्यांना सामोरं जावं लागते आहे। असे सांगून त्यांनी BBMAK संघाकडून मिळालेल्या मदतीसाठी सर्वांचे आभारही मानले। यावेळी सुशिक्षित बेरोजगार महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा सौ वनिता कोरटकर मॅडम यांनी सांगितले की सध्याच्या काळात सर्कस चालवणे हीच फार मोठी सर्कस आहे। कोरोनाच्या अगोदरपासूनच विविध समस्यांना तोंड देत आपली कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। वन्य प्राण्यांवर बंदी आणली तेव्हापासून सर्कस व्यवसायाला उतरती कळा लागली आहे। सर्कस चालवणाऱ्यांची कोणतीही संघटना नाही, त्यामुळे शासनही त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही। शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे, तरच ही कला जिवंत राहू शकते। BBMAK संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संजयजी रणदिवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने सर्कसमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांना असंघटित कामगारांसाठीचे लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही मोफत श्रमिक कार्ड काढून देणार आहोत, असे सांगितले। यावेळी धनश्री महिला सक्षमीकरण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा माननीय सौ हेमलता मुळीक यांनी सांगितले की मीडियाचा परिणाम सर्कस व्यवसायावर होत आहे। पहिल्यासारखं मुलांना आता सर्कसचे आकर्षण राहिले नाही। BBMAK संघाच्या या सामाजिक कार्यास राजेशाही मेन्स अकलूज, श्री गजानन ज्वेलर्स पुणे तसेच संघटनेच्या महिला भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले। या अनोख्या कार्यक्रमाची बातमी समजताच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी मुंबईवरून भ्रमणध्वनीद्वारे प्रदेशाध्यक्षा माननीय सौ वनिताजी कोरटकर यांच्याशी संवाद साधत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय SN ठाकूर सर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश महिला संघाने अतिशय स्तुत्य उपक्रम राबवून माननीय ठाकूर सर यांना वाढदिवसानिमित्त असंघटित कामगारांना जेवण देऊन अविस्मरणीय अशी भेट देऊन अप्रत्यक्षपणे संघटनेची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचे अतिशय चांगले काम केल्याचे सांगून संघटनेच्या वतीने सहभागी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले। अकलूज येथील कार्यक्रमास सौ वनिता कोरटकर, सौ हेमलता मुळीक, सौ अक्काताई माने, सौ नीलम गाडगे, सौ प्रिया नागने, रोहिणी ओसवाल, संगीता साठे, मनीषा कुलकर्णी, नीता देशमुख यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी केदार लोहकरे, टाइम्स नाईन मराठी न्यूज, अकलूज। नमस्कार, टाइम्स नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सर्कससाठी अकलूजमधील काही संघटनांनी, सामाजिक संघटना काम करणाऱ्या महिलांनी सर्कससाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांनी एक मदत केली आहे की अन्नधान्यासाठी, की माणसाच्या जीवनाला जगण्यासाठी जे अन्न वस्त्र निवारा लागतो त्यातलं अन्नाचं तरी कण म्हणून त्यांनी ह्या सर्कससाठी आपल्या दिलेलं आहे। त्या आपल्यासोबत समाजसेविका म्हणून आपल्यासोबत आहेत हेमा मुळीक म्हणून, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण सर्कसला मदत दिली त्याबद्दल थोडीशी माहिती द्या। नमस्ते। ॲक्च्युली वनिता कोरटकर, नीलम घाडगे किंवा प्रिया नागणे, आपल्या माणेताई या सर्वांनी आम्ही विचार केला की चला आपल्या गावामध्ये एवढी सर्कस आली, पण आम्हाला हा एक प्रश्न पडला की यांना खरंच भागत असेल का यांचं ह्याच्यामध्ये। त्यावेळेला आम्ही त्यांना येऊन इथे विचारल्यानंतर त्यांची अशी त्यांनी उपेक्षा मांडली की आम्हाला म्हणजे पूर्वी सर्कसीमध्ये खूप छान म्हणजे प्राणी वगैरे असल्यामुळे आम्हाला परवडत होतं, पण आता प्राणीही नाहीत। त्यात कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती आली की आमचं पूर्ण बिझनेस बंद पडला, सर्कस बंद पडली, आणि त्याच्यानंतर आमच्या ज्या सर्कसीमध्ये काम करणाऱ्या काही मुली आहेत, जोकर आहेत किंवा इतर त्यांचे पूर्ण जे कामगार आहेत, त्या लोकांना खाण्यापिण्याचे खूप
प्रॉब्लेम्स यायला लागले आणि आता कोरोना झाल्यानंतर काही निर्बंध उठल्यानंतर त्यांना तेच परत प्रॉब्लेम फेस करावे लागलेत. कारण हल्ली लोकांचा कल मीडिया किंवा मूवीज इकडे वळलेला आहे, परंतु सर्कस इकडे जास्त लोकांचा ओढ नाही आहे. मग त्यामुळे त्यांना आता इथे आपल्या गावामध्ये आपलूस सारख्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना आम्ही बघितलं की त्यांना परवडत नाही. मग आम्ही एक वेळच आपण इतके म्हणजे पूर्ण आपण काही अगदी त्यांचं आपण हे करू शकत नाही, पण केवळ आपण एक वेळचं जेवण देऊन त्यांचं थोडंसं आपण एक मदत म्हणून आम्ही काही मैत्रिणींनी प्रयत्न फक्त केलेला आहे. कारण आणि त्यांनी आता काही असं मी तर अकलूसवासियांना हे म्हणेल की त्यांना आता परवडत नाही म्हणून त्यांनी शाळेमध्ये कमी डिस्काउंटमध्ये सगळ्या शाळांना त्यांनी विनंती केली आहे की आमचा शो पहा, किमान त्यांच्या तेवढी तरी त्यांची पोटाची सोय होऊ शकते. सो मी सगळ्यांना सांगेल की थोडासा प्रत्येकाने प्रयत्न करून सर्कसेला येऊन त्यांच्या थोडंसं एक हे करावं. धन्यवाद. आपल्यासोबत तसेच समाजसेविका नीलम घाडगे पण आहेत, त्यांच्याकडून त्यांनीही आपल्या ह्या सर्कससाठी मदत केली आहे, त्यांच्याकडून माहिती घेऊ. नमस्ते. आता ह्या सध्या कोरोनाच्या 2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये लोक खूप डिप्रेशनमध्ये गेली आहेत. मग ते कोणीही असो, सर्वसामान्यांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण डिप्रेशनमध्ये गेलेत. ह्या डिप्रेशनमधून लोकांना बाहेर पडण्यासाठी सर्कस हे असं एक ठिकाण आहे की जिथे खूप मनोरंजन केलं जातं. पण आपण इथे आपल्या अकलूजमध्ये सुपर द्यावं लागत आहे. आणि जर हे सर्कसचं केंद्र शासनाने ज्यावेळेस वन्य प्राण्यांवर बंदी घातली तेव्हापासून सर्कसीला अधोगती सुरू झालेली आहे. लोकांचं सर्कसकडे जे प्राण्यांचं अट्रॅक्शन होतं ते कमी झाल्यामुळं इकडं पाठ फिरवलेली आहे लोकांनी. परंतु जर हे अशीच परिस्थिती राहिली तर 2-3-4-5 वर्षांमध्ये सर्कस दुर्लभ होऊन जाईल. आणि ह्यांची कुठलीही सह्या कलाकारांची संघटना नसल्यामुळं शासनही यांच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही जे काही आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून आलेलो आहोत तर आम्ही आमच्याकडून आमच्या टीमकडून या कलाकारांना श्रम कार्ड हे मोफत काढून देणार आहोत, जेणेकरून यांना किमान शासनाच्या काही योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि लोक काय होते की कलाकार आपल्याला आनंद देतात त्यांच्या कलागुणांमधून, परंतु त्यांचं खरं दुःख खरी व्यथा आपल्यासमोर येतच नाही, हेच मोठं दुःख आहे. तर आपण यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून आपण चांगल्या पद्धतीने यांना रिस्पॉन्स दिला पाहिजे, तरच ही कला जिवंत राहील आणि कलाकारही जिवंत राहील. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.